ईडीची संजय राऊतांवर मोठी कारवाई. मुंबईतल्या दादर मधल्या राहत्या फ्लॅट सह अलिबाग मधल्या 8 प्लॉट्सवर जप्ती. झुकणार नाही राऊतांचा पलटवार. राऊत निर्दोष होते तर 55 लाख परत का केले? किरीट सोमय्यांचा सवाल. राऊतांची आणखीही संपत्ती जप्त होणार, सोमय्यांचा इशारा. राऊतांवरील कारवाईनंतर शिवसैनिक आक्रमक. मुंबईतल्या भांडूपमध्ये शिवसैनिकांचा जोरदार राडा. ईडीचा पुतळा जाळून निषेध. दिल्लीत शिवसेना नेत्यांची खलबत. काँग्रेसच्या नाराज आमदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट. बाळासाहेब थोरात आणि अन्य मंत्र्यांविरुद्ध नाराजी. राष्ट्रवादी आणि शिवसेना मजबूत होत असल्याची तक्रार. लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यावर मनसेमधील मतभेद उघड. भोंगे लावण्यास पुणे मनसे शहराध्यक्षांचा विरोध. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची राजू शेट्टींची घोषणा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आता वेगळा मार्ग. हातकणंगलेत झालेल्या कार्यकारिणीत निर्णय. कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पुढचे 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान तर अकोल्याची जगात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद.